लाडकी बहीण योजनेचा सहावा आणि सातवा हप्ता आज म्हणजेच पाच नोव्हेंबरच्या रात्री सात वाजता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून महिला लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत होत्या परंतु अनेक कारणास्तव हे हप्ते जमा होत नव्हते परंतु आता मात्र या योजनेचा सहावा व सातवा हप्ता आज रात्री आज पाच नोव्हेंबर आहे मंगळवार आहे आज रात्री सात वाजल्यापासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल महिलांना दोन मेसेज न येता फक्त एकच मेसेज येणार आहे की ज्याच्यामध्ये तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात डिपॉझिट झालेले त्या ठिकाणी दिसून येतील सहावा हप्ता आणि सातवा हप्ता म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हे पैसे असणार आहेत जरी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली होती की आम्ही चार हजार रुपये म्हणजे दोन दोन हजार रुपये त्या ठिकाणी जमा करू परंतु आताची जी लेटेस्ट अपडेट आलेली आहे त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी फक्त पंधराशे अधिक पंधराशे असे तीन हजार रुपये जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत तर आता बघूया की नक्की हे महत्त्वाचं अपडेट काय आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी अत्यंत महत्त्वाची सूचना सर्व बहिणींना की तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात सुद्धा परंतु तुम्ही व्हिडिओला लाईक करणं मात्र विसरून जाता तेव्हा व्हिडिओ पाहता पाहता सर्व आमच्या लाडक्या ताईंनी आमच्या बहिणींनी या व्हिडिओला लाईक नक्की करावं ही नम्र विनंती चला तर आपण व्हिडिओला लाईक केलेलं असेल असं समजून आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाऊया आणि हे महत्त्वाचं अपडेट समजून घेऊया तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेबाबत केली मोठी घोषणा शिंदेंनी लाडक्या बहिणींना दिलेली आहे खुश खबर मुख्यमंत्री शिंदे एन आय एन एन आयच्या मुलाखतीमध्ये नेमकं काय म्हणाले ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे तर बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या आणि सातव्या हप्त्याविषयी तर तुम्हाला आत्तापर्यंत साडेसात हजार रुपये मिळाले की नाहीत ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ज्याच्या ताईंना ज्या ज्या बहिणींना अजूनही योजनेचे साडेसात हजार रुपये मिळालेले नाहीत त्यांनी कमेंट करून सांगा की हो आम्हाला मिळाले आहेत किंवा आम्हाला मिळालेले नाहीत तर बघा लाडकी बहीण योजना लेटेस्ट न्यूज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याची तरतूद राज्य सरकारनं केलेली आहे सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजना सरकारनं कधीपासून सुरू केली तर लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यापासून सुरू झाली आणि त्यानुसार महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये शासन देत आहे परंतु ही योजना सुरू झाल्यापासून विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलेला आहे तुम्ही पाहिलं असेल विरोधक सातत्यानं ही योजना बंद करा असं सांगत आहेत निवडणुकीत मतदानाचा स्वार्थ बघून ही योजना सुरू केल्याचा आरोप विरोधक सत्ताधाऱ्यांवरती करत आहेत थोडक्यात त्यांचा आरोप आहे की निवडणुका जवळ आल्या होत्या आणि मग फक्त तीन चार महिने राहिलेले असताना तुम्ही ही योजना आणलेली आहे आता लोकसभेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की लोकसभेमध्ये महायुतीला अपयश मिळालं आणि म्हणून सरकारनं ही योजना सुरू केली असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय मोठी घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे ज्याच्यामध्ये सहाव्या आणि सातव्या हप्त्याचा उल्लेख आहे आता नक्की मुख्यमंत्री काय बोलले काय म्हणाले याविषयी आपण समजून घेऊया बघा ही जी योजना आहे सगळ्या बहिणींना मी सांगू इच्छितो की ही योजना जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागू केली असली तरी देखील या योजनेचं खूप जास्त श्रेय हे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना जातं कारण त्यांच्या अधिपत्याखाली जवळपास अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये त्यांनी साडेसात हजार रुपये आतापर्यंत जमा केलेले आहेत तुम्हाला साडेसात हजार रुपये आले की नाही ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि ही योजना पुढे चालू राहील की नाही तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा नक्की तुमची इच्छा काय आहे की ही योजना चालू राहावी की बंद पडावी हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कारण तुमचे रिप्लाय हे सरकारपर्यंत जात असतात त्यांना या गोष्टी समजत असतात तर बघा मुख्यमंत्री शिंदे यांनी मुलाखत देताना म्हटलं की लाडकी बहीण योजना इतक्या मोठ्या प्रमाणावर चालवली जाऊ शकते असं आमच्या विरोधकांना वाटलंच नव्हतं आणि त्यामुळेच विरोधकांसाठी हे अनपेक्षित होतं लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेमध्ये अडकू नयेत यासाठी आम्ही महिलांना नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले सगळ्यांना माहिती आहे की सरकारनं पंधरा तारखेला पंधरा ऑक्टोबरला आपल्या राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि सरकारनं ती आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच म्हणजे चार ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यानच अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये ऑक्टोबरचेही पैसे जमा केले आणि नोव्हेंबरचे सुद्धा म्हणजे टोटल त्या ठिकाणी तीन हजार रुपये सरकारनं जमा केले नोव्हेंबरचे पैसे ॲडव्हान्समध्ये सरकारकडून जमा केले गेले आता जर आपण निवडणुकीचं पाहिलं तर वीस तारखेला वीस नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे इलेक्शन आहे आणि निकाल लागणार आहे तेवीस तारखेला आणि त्यामुळेच डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच देण्यात येणार आहेत असं मोठं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे जरी निवडणुका वगैरे निवडणुका होत राहतील ले इलेक्शन वगैरे होत राहील परंतु आता पुढचे जे पैसे आहे डिसेंबरचे जसं त्यांनी नोव्हेंबरचे पैसे आधीच दिले ऑक्टोबरमध्येच आता तसंच डिसेंबरचे पैसे हे नोव्हेंबरमध्येच देण्याचं नियोजन सरकारने केलेलं आहे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच मिळणार आहे फक्त डिसेंबरच नव्हे तर जानेवारीचे पैसे म्हणजे डिसेंबरचे दीड हजार आणि जानेवारीचे दीड हजार असे टोटल तीन हजार रुपये याच महिन्यामध्ये देण्याची घोषणा केलेली आहे आणि तात्काळ या स्वरूपामध्ये वरून ऑर्डर देण्यात आलेले आहेत की ताबडतोब हे पैसे आजच्या आज आज पाच तारीख आहे पाच नोव्हेंबर आहे आजच्या आज संध्याकाळी सात वाजे सात वाजता सर्वांना त्या ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस लाख महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे आज जमा केले जातील उर्वरित महिलांना उद्यापासून उर्वरित वाटप हे सुरू केलं जाणार आहे आता बघा लाडकी बहीण योजनेचा जर विचार केला तर या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे महिलांकडून या योजनेचं मोठ्या प्रमाणावरती स्वागत केलं जात आहे अशावेळी या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री साहेब पुढे म्हणाले की लाडक्या बहिणींसाठी आम्ही तत्पर आहोत या योजनेच्या विरोधात काँग्रेस आणि त्यांच्यासह महाविकास आघाडीचे लोक न्यायालयात गेले कोर्टात गेले पण आम्ही आमच्या लाडक्या बहिणींसाठी फक्त पंधराशे रुपयांपर्यंत नाही तर त्यामध्ये वाढ करू आणि आमच्या बहिणींना लखपती करू बघा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या वेग भाषणातसुद्धा सांगितलंय की आम्ही फक्त दीड हजारावरती थांबणार नाही आहेत त्यांनी यापूर्वी घोषणा केली होती मोठी की आम्ही जर निवडून आलो तर डिसेंबरचा हप्ता आम्ही दोन हजार करू म्हणजे दीड हजारचे दोन हजार करू जानेवारीचा देखील दोन हजार आणि असे दोन अधिक दोन हजार असे चार हजार रुपये आम्ही महिलांच्या खात्यात जमा करू परंतु आता मात्र घाईघाईने ताबडतोब अर्जंट हा निर्णय घेण्यात आला आहे की वाढ करायचं राहू देत परंतु दीड हजार डिसेंबरचे आणि दीड हजार जानेवारीचे असे दोन्ही हप्ते एकत्र करून तीन हजार रुपये आजच महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आता याच्यामध्ये प्रामुख्याने जे लहान लहान जिल्हे आहेत महाराष्ट्रातले तर त्यांचा नंबर आधी लागणार आहे त्यांना त्या ठिकाणी आधी पैसे येतील पैसे हे उद्यापासून त्या ठिकाणी मिळायला सुरुवात होईल ठीक आहे तर बघा मुख्यमंत्री शिंदेंनी पुढं काय सांगितलं तर यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला यावेळी ते म्हणाले की केंद्राने एक रुपया जर दिला तर शेवटी लोकांना पंधरा पैसे मिळतात म्हणजे वरून दिल्लीतून जर एक रुपया आपल्यासाठी आला तर खाली फक्त पंधरा पैसे आपल्यापर्यंत पोहोचतात म्हणजे पंच्याऐंशी पैसे गायब होतात भ्रष्टाचारामध्ये मात्र आता मोदींनी एक रुपया दिल्यावर एकच रुपया मिळतो म्हणजे आता मध्ये कोणताही भ्रष्टाचार करायला वाव राहिलेला नाही आम्ही सर्व गाईडलाईन्स फॉलो करून या योजनेची अंमलबजावणी करत आहोत कोणीही माई माईका लाल आला तरी या योजनेला बंद करू शकत नाही म्हणजे किती जरी अडथळे आले किती जरी प्रॉब्लेम्स आले तरी देखील आम्ही योजना बंद पडू देणार नाही असं आश्वासन त्यांनी त्यांच्या लाडक्या बहिणीने दिलं आहे तर या योजनेमुळे विरोधक हादरले आहेत ते म्हणतात योजना बंद करू आम्हाला तुरुंगात टाकू बघा विरोधकांचं म्हणणं काय आहे की आम्ही जर स सत्तेमध्ये आलो तर आम्ही योजना बंद करू आणि मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकू जे एकनाथ शिंदे आहेत त्यांना तुरुंगात टाकू पण अशा विरोधकांना लाडक्या बहिणी या निवडणुकीतच घरी बसवतील असाही विश्वास मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तर बघा आता सोशल मीडियावरती फार मोठ्या प्रमाणावरती ही चर्चा आहे की मुख्यमंत्र्यांनी जसं सांगितलं की आम्ही याच महिन्यामध्ये म्हणजे आम्ही नोव्हेंबर महिन्यातच लाडक्या बहिणींना डिसेंबरचेही पैसे देणार आहोत आणि शक्य झालं तर जानेवारीचे देखील पैसे याच महिन्यामध्ये दिले जातील कारण आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर रक्षाबंधनला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र आले सप्टेंबरला तेवढे एका महिन्याचे आले परंतु त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पुन्हा एकदा दोन महिन्यांचे एकत्र मिळून पैसे आले तर तसं जर आपण पाहिलं तर आता अगदी स्पष्टपणे हे दिसून येत आहे की आपल्याला डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे हे एकत्र येणार आहेत थोडीशी दुःखद गोष्ट अशी की दोन दोन हजार रुपये येणार होते दोन प्लस दोन चार हजार परंतु ही रक्कम आता त्या ठिकाणी कपात करून फक्त दीड दीड हजार असे तीन हजार रुपये आज बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता याच्यामध्ये सोशल मीडियावरती जी माहिती येते त्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की लाडक्या बहिणी आता महाराष्ट्रामध्ये जे लहान लहान जे काही जिल्हे आहेत डिस्ट्रिक्ट आहेत तर त्या ठिकाणी हे सर्वप्रथम वाटप सुरू केलं जाईल तर हे जिल्हे नक्की कोणते आहेत काय आहेत त्याबाबत इंटरनेटवरती थोडीशी संदिग्धता दिसून येते तरीही तुमच्या मास्त तुमच्या माहितीस्तव हे जिल्हे मी तुम्हाला जी यादी आलेली आहे ही यादी मी तुम्हाला दाखवतो जेणेकरून ही यादी पाहून तुमच्या लक्षात येईल तर बघा कोणकोणत्या जिल्ह्यांना आज संध्याकाळी सात वाजता पैशांचं वाटप होणार आहे तर ते जिल्हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे धुळे छोटासा जिल्हा आहे जे लहान लहान जिल्हा आहे त्यांना आजच्या आज वाटप आहे बाकीच्यांना उद्यापासून होईल तर पहिला आहे धुळे नंतर हिंगोली नंदुरबार वाशिम गोंदिया परभणी भंडारा अकोला या आठ जिल्ह्यांची नावं सोशल मीडियावरती सर्वत्र फिरत आहेत उर्वरित जे दोन जिल्हे आहेत त्याबाबत थोडासा गोंधळ दिसून येतो वेगवेगळी वेग मतं आहेत तर ते आपण घ्यायला नको परंतु आठ जिल्हे फिक्समध्ये आहेत या ठिकाणी राहणाऱ्या ज्या महिला आहेत भगिनी आहेत तर त्या बहिणींना आजच्या आज हे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत उर्वरित महिलांना देखील काळजी करायची गरज नाही आज पाच तारीख आहे उद्या सहा सात आठ अशा वेगवेगळ्या दिवशी रोज वीस पंचवीस वीस पंचवीस लाख असं करत येत्या पाच ते सहा दिवसात तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये सहावा आणि सातवा हप्ता तीन हजार रुपये त्या ठिकाणी शासनाकडून जमा केला जाणार आहे तर खरं तर या सर्व गोष्टी दिवाळीमध्ये जर झाल्या असते तर अतिशय चांगली गोष्ट होती किमान भाऊबीजेपूर्वी या गोष्टी होणं अपेक्षित होतं परंतु ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे उशिरा का होईना परंतु हे पैसे महिलांना मिळत आहेत आणि राहिला प्रश्न दिवाळी बोनसचा तर दिवाळी बोनसबाबत आता दिवाळी तर संपून गेली परंतु जो बोनस <coughs> महिलांना मिळणार होता तर त्याबाबत देखील मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आज सकाळपासून हे पैसे येणं अपेक्षित होतं सोशल मीडियावरती मोठी चर्चा होती परंतु आपण पाहिलं असेल की अजूनही सकाळपासून आपण ज्याची वाट पाहत आहोत अजूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाहीये प्रशासनाकडून हालचाली होताना दिसून येत नाही आहेत नक्की कोणत्या अडचणी येत आहेत काय होते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू सर्व व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील किंवा तुम्हाला जर मोबाईलवरती व्हिडिओ मिळत नसतील छोटंसं काम आपण करायचं आहे आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचा बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आजचा आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ व्हॉट्सॲपद्वारे फेसबुकद्वारे नक्की शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आम्हाला बोनसची सुद्धा गरज आहे आणि सहावा सातवा हप्तासुद्धा आम्हाला लवकरात लवकर मिळायला हवा तुम्ही जितक्या जास्त कमेंट कराल सरकारवरती प्रशासनावरती तसा त्या ठिकाणी प्रभाव पडत असतो त्यांच्यावरती प्रेशर पडत असतं तर जास्तीत जास्त कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि या योजनेचे सगळे अपडेट मिळवण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा धन्यवाद